राक्षस चंद्राला गिळतो तर तसाच तो राहू राक्षस मला गिळू पाहतोय त्याचं नाव आहे शिशुपाळ शिशुपाळ राहू मला गिळू पाहतोय पण मी त्याला वरित नाही माझ्या मनामध्ये तो नाही तर मला अशा या संकट समयी आपण लवकर येऊन मला सहायता करावी माझा स्वीकार करावा माझं वरण करावं अशी विनंती रुक्मिणी देवीने पत्रामध्ये लिहून श्रीकृष्णाला पाठवली आहे जर आपल्याला येण्यास विलंब झाला तर माझी प्राणज्योती मालवल्याशिवाय राहणार नाही निश्चित माझा प्राणत्याग होणार आहे म्हणून माझी विनंती आहे की लवकरात लवकर आपण येऊन माझं वरण करावं माझ्याशी विवाह करावा अशी अशा प्रकारचा हा निरोप घेऊन हा सुदैव ब्राह्मण रथामध्ये बसून द्वारकेकडे निघालेला आहेत एक एक दिवस एक रात्र आणि एक दिवस या एवढ्या अवधीमध्ये म्हणजे एकाच दिवसामध्ये हा द्वारकेला पोहोचतोय थांबलाच नाही आणि हा सुदैव ब्राह्मण सुद्धा श्रीकृष्णाचा अनन्य उपासक आहे श्रीकृष्णाचं दर्शन झाल्याशिवाय पाणी प्यायचं नाही असं व्रत या ब्राह्मणाने सुद्धा घेतलेलं आहे श्रीकृष्णाचं श्रीचरणाचं जे जल आहे जे उदक आहे तेच माझं उदक पाणी पिणार नाही ना भोजन करणार नाही जोपर्यंत श्रीकृष्णाची भेट होत नाही असं व्रत घेऊन हा सुदैव ब्राह्मण निघालेला आहे द्वारकेपर्यंत पोहोचला द्वारकेचे कळस बघितले आणि त्या ठिकाणी साष्टांग दंडवत त्या ठिकाणी त्यांनी घातलेले आहे मग त्या द्वारकेचं काय महत्त्व बरचसं कवींनी त्या ठिकाणी द्वार द्वारकेचं महत्त्व वाखानलं की जण काही स्वर्गालाही स्वर्गाची जी नगरी आहे स्वर्गनगरी आहे किंवा सत्यकायला वैकुंठ आहे रत्नखचित हे मंदिर आहेत दिव्य प्रपंचाचे बनवलेले आहेत तर या अमरावतीलाही लाजवेल या इंद्राच्या स्वर्गालाही लाजवेल असे महाल त्या ठिकाणी द्वारकेमध्ये आहेत त्या ठिकाणच्या नद्या भरून वाहत आहे पशुपक्षी किलबिलाट करत आहेत थोड्या थोड्या अंतरावर अभ्यागतांचं स्वागत करण्यासाठी त्या ठिकाणी माणसं बसलेले आहेत कोणी रस्त्याने यात्रे करू कोणी तीर्थ करू चालले त्या रस्त्याने तरी सुद्धा त्यांना पानाची विडे देणारे माणसं आहेत खूप वर्णन त्या ठिकाणी द्वारकेचं आलेलं आहे जणू काही इंद्रसभा त्या ठिकाणी भरते आहे सुदैव ब्राह्मण द्वारकेला पोहोचलेला आहे पोहोचल्यानंतर त्यांची विचारपूस त्या ठिकाणी सैनिकांनी केलेली आहे आणि त्या सुदेव ब्राह्मणाचा आदर सत्कार अतिशय प्रेमाने आनंद आनंदभरीत त्या ठिकाणी द्वारकावासियांनी केलेला आहे देवाच्या दादुले पणाचा उभारा न साहेची सप्तसागरा भेन वस्रोनी राजभारा दिधली द्वारावती विश्वकर्म्याने अशी काही सुंदर रचना केलेली आहे त्या द्वारकेची कि ते वर्णन पाहता पाहता सुदैव ब्राह्मण तर विसरूनच गेले की आपण आलो कशासाठी या ठिकाणी आधीच आदर सत्कार बहुत झालेला आहे सन्मान आधी झालेला आहे त्यानंतर श्रीकृष्णाची भेट होते आहे श्रीकृष्णाच्या महालामध्ये सुदैव ब्राह्मणांचा जाण्याचा योग येतो आणि श्रीकृष्णाला बघितल्यानंतरही त्यांची गतिमत्ती आरण झाली कारण ते श्रीकृष्ण महाराज एवढे सुंदर आहेत लावण्य तेज हास्यवदन त्यांच्या एका वयावर दृष्टी पडली की दृष्ट्या दुसऱ्या अवयवावर ती दृष्टी जात नाही त्या ठिकाणी ती दृष्टी खिळून बसते रातोत्पल लाजती कुंकुम कुंकुवांसारखे ते चरण तळवे त्यावर शुभचिन्ह ध्वज वज्र अंबुज चंद्रबिंबाकृती नखे अतिशय सुंदर मूर्तीवर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे आणि सुदैव ब्राह्मण श्रीकृष्ण महाराजांच्या चरणाप्रती शरणागत झालेले आहे आणि मग श्रीकृष्ण महाराजच त्यांना आसनावर बसण्यास सूचना करतात आणि विचारतात की कसं येणं झालं तोपर्यंत ते विसरू विसरून गेले होते की आलो कशासाठी आणि मग सुदैव ब्राह्मणांनी सर्व घडलेली हकीकत सांगितली किन्नराने सर्व जगाचं वर्णन केलं सृष्टीमधल्या सर्व राजे लोकांचं देवता लोकांचं पाताळीच्या नाग लोकांचं वर्णन केलेलं आहे पाळांचं वर्णन केलेलं आहे परंतु सर्वांनाच भीमक राजासहित रुक, रुक्मिणी वगैरे सर्वांनाच कोणतेही राजे पसंत पडले नाही खुद्द किन्नर आला सुद्धा कारण किन्नर सुद्धा श्रीकृष्णाचाच उपासक आहे आणि म्हणून सर्वानुमते एक नाव समोर आला आलेलं आहे ते म्हणजे तो मी श्रीकृष्ण चक्रवर्ती आणि रुक्मियाने मात्र दुसरंच वातावरण उभं करून ठेवलं आणि त्यामुळे रुक्मिणी अतिशय घाबरून गेलेली आहे तिची प्राणज्योत मालवते असं वातावरण तयार झालेलं आहे तिला आपल्या नावाचा विरह ज्वर तयार झालेला आहे आणि मग सोबत जे काही लिखित पाठवलेलं आहे सोबत जे पत्रक पाठवलेलं आहे ते पत्रक श्रीकृष्णाच्या हातामध्ये सुदैव ब्राह्मणांनी दिलं ते पत्र वाचलं श्रीकृष्ण समजून गेले की आता गेल्याशिवाय जमणार नाहीतर ना प्राण त्याग होईल जैसे चंद्रेविन चकुरासी मेघेविन चातकासी विन विरहिणीसी सुखची नाही ना तरी मायेविन बाळकासी उदके विन मिनासी तैसे देवे विन भक्तासी उरणेची नाही रुक्मिणीसाठी लवकर गोपालकृष्णाला जावं लागणार आहे हे श्रीकृष्णाच्या लक्षामध्ये आलं आणि लगेच ते सुदैव ब्राह्मणासोबत निघालेले आहेत कौंडन्यपुराला जाण्यासाठी बाकी नगरातील जे काही राज राजे आहेत किंवा त्यांचे सेनापती आहेत मंत्रिमंडळ आहे अष्टप्रधान मंडळ आहे, आहे। किंवा बंधू बलराम आहे व सुदैव देवकी आईवडील आहेत अक्रूर वगैरे बरीचशी त्या ठिकाणी मंडळी आहे राजा उग्रसेन आहे कोणाला काहीही कल्पना नाही अचानकच देव निघालेला आहे सुदैव ब्राह्मणासोबत आणि मग ही दोघी पुढे निघाल्यानंतर पाठीमागच्यांना मग वार्ता समजली आणि मग बलरामाने सर्व तयारी केली की हे एवढं सोपं आहे शिशुपाळ जर त्या ठिकाणी नवरदेव बनून येतो आहे शिशुपाळ हळद लावून येतो आहे तर या ठिकाणी नक्कीच महासंग्राम झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आपणही पाठीमागून गेलं पाहिजे म्हणून की कृतवर्मा बरेचशे यांची जेवढी छप्पन कोटी यादव यादवांचा परिवार छप्पन कोटी यादव आहे तर हे सर्व पाठीमागून पुन्हा त्या ठिकाणी लग्न पण होणार आहे एवढी पण पुन्हा शाश्वती आहे की आपण ते युद्ध जिंकणारच आहोत रुक्मिणी श्रीकृष्णाची होणारच आहे आणि पुन्हा लग्न सोहळा होणारच आहे आणि लग्न सोहळ्यासाठी पुन्हा वराडाची आवश्यकताच आहे आणि म्हणून सर्वच मंडळी स्त्रियांसहित योद्धे आहे युद्ध करण्यासाठी वाडवडील वृद्ध आहे त्या ठिकाणी वधवरांना आशीर्वाद देण्यासाठी आणि बाकीची जी काही मंडळी आहे पाहुणे मंडळी आहे हे वराडिक म्हणून किंवा जे स्त्रिया मंडळ आहे महिला मंडळ आहे हे लग्न सोहळा आणि वराड म्हणून सर्वेच जण कौंडन्यपुराकडे निघालेले आहेत आणि मग आधी श्रीकृष्ण महाराज आणि सुदैव ब्राह्मण हे आधी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत तिकडून चैत्य देशामधून शिशुपाळ राजा दमघोष राजाचा मुलगा हा तिकडून हळदी लावून येतो आहे हा तिकडून नवरदेव बनून येत आहे आणि त्याचे जेवढेही मित्रमंडळ आहे जरासंध बरेचसे राजे काशी नरेश भस्मासूर भौमासूर बरेचसे राजे महाराजे या लग्न प्रसंगी हजर होत आहे सर्वांना आमंत्रण दिल्या गेलेले आहेत प्रचंड सेनेसह ही सर्व मंडळ येत आहेत आपलं जेवढं राज्य जेवढी सेना हे ये ये सर्व त्या ठिकाणी येत आहेत प्रचंड सेनेसह ही सर्व मंडळी येत आहे आक्रमण करण्यासाठी किंवा विवाह सोहळ्यासाठी शिशुपाळाचं रक्षण करण्यासाठी आणि जेव्हा ह्या सर्व आणि त्यांचं त्या त्या ठिकाणी रुक्मीने रुक्मियाने रुक्मिणीच्या भावाने अत्यंत चांगल्या प्रकारे आदर सत्कार केला सन्मान केला आदरपूर्वक त्यांना आसनावर बसवलेला आहे त्यांचे तंबू मांडलेले आहेत त्यांचे राहण्याचे महाल उभारून व्यवस्था केलेली आहे आणि तेवढ्याच मध्ये श्रीकृष्ण त्या ठिकाणी पोहोचता सुदैव ब्राह्मणासहित ही वार्ता जेव्हा नगरामध्ये कळते की या ठिकाणी श्रीकृष्ण आलेले आहेत तर त्या राज्यातील भीमक राजाच्या नगरामधील सर्व जन लोक श्रीकृष्णाला पाहण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी करतात सर्व नगराच्या बाहेर आलेले आहेत कारण सर्व प्राणी मात्रांचं हृदयस्थान ते परमेश्वर आहेत परमेश्वरी जीवाचे तयाचा एक देश मातेचा वरते वास्तविकपणे श्रीकृष्ण हेच सर्वांचे मायबाप आहेत जीवाचे त्या परमेश्वराच्या ममतेला पाहून मातृत्वाला पाहून एक छोटासा भाग एक अंश रूपाने आपली माता आपले वडील या ठिकाणी आहे असे देवाने सा... सांगितलेलं आहे वास्तविकपणे तेच आपले माता पिता आहे श्री कृष्ण परमात्मा तेच जीवाचे वास्तविकपणे माता आहे कारण के जीवाचं सृजन करतात प्रत्येक युगामध्ये प्रत्येक सृष्टीमध्ये तेच या जीवाला आणतात प्रत्येक सृष्टीमध्ये जन्म देतात अनंत सृष्टीपासून तेच आपले आईवडील आहे एका जन्मापुरते आईवडील आपले या ठिकाणी असतात तर त्यांना किती महत्व आहे भव पितृदेव भव आणि म्हणून त्या त्या परमेश्वराचं जे अनंत प्रेम आहे अपार प्रेम आहे त्याचा एक हिस्सा हे आपल्या आईवडील आहेत या ठिकाणी तर अशा प्रकारे सर्व जीवांचं रक्षण करणारे पालन करणारे सर्व जीवांच्या हृदय सिंहासनावर ज्यांना मानाचं स्थान आहे आणि सर्वांची जे आराध्य दैवत आहेत गोपाल श्रीकृष्ण त्यांना पाहण्यासाठी कौंडन्यपुरातील सर्व जनतेने गर्दी केलेली आहे त्या गोपालकृष्णाचं रूप पाहण्यासाठी कारण सूर्य कोटी समप्रभ एकदाच एक कोटी सूर्य लखन आवे इतकं तेज त्यांच्या चेहऱ्यावर आहे चंद्रासारखा त्यांचा सुंदर चेहरा आहे श्रीकृष्ण आलेले आहेत सुदैव ब्राह्मण आलेला आहे त्यांच्यासोबत भीमक राजाने श्रीकृष्णाचं अत्यंत तन्मन धनाने स्वागत केलं आणि मनामध्ये विचार करतात की श्रीकृष्ण महाराज या ठिकाणी जी काही घडी बिघडली होती आता देव या ठिकाणी आले निश्चितच काहीतरी बरं होईलच काही, काही वेळ होत नाही तर पाठीमागून पुन्हा व छप्पन कोटी यादव आले पुन्हा त्या ठिकाणी दोन वाजत आहेत नगारे वाजत आहेत चिपळ्या वाजत आहेत रथ आलेले आहेत हत्ती घोडे सर्व सैन्य आलेलं आहे ते रजकन आकाशापर्यंत उडत आहेत धुराचे कल्लोळ उडत आहेत आणि मग मात्र जेवडी शिशुपाळाचा गट आहे शिशुपाळाच्या पक्षामध्ये आता घाबरगुंडी सुटली शिशुपाळाला भरभरून ता आता दरदरून ताप येत आहे अंगाला कि हा कशाला आला या ठिकाणी आता शिशुपाळाचा वर्ग घाबरलेला आहे मग दुसऱ्या दिवशी त्यांची अशी प्रथा होती लग्नाच्या आधी अंबिकेचं दर्शन वधू घेत होती कन्या जी आहे विवाहाची कन्या आधी अंबिकेच्या दर्शनाला नगराच्या बाहेर निघून अंबिकेचं दर्शन घेतल्यानंतरच विवाह सोहळा संपन्न होत होता मग दुसऱ्या दिवशी अनेक सैन्य सोबत देऊन योद्धे मल्ल सोबत दिली रुक्मिणीच्या आणि तिला दर्शनासाठी पाठवल्या गेलेला आहे त्याच वेळेला श्रीकृष्ण महाराज त्या ठिकाणी पोहोचले रुक्मिणीला माहिती नाही कोण श्रीकृष्ण पण सुदैव ब्राह्मण आहे सुदेव ब्राह्मणाने सांगितलं रुक्मिणी हे बघ हे श्रीकृष्ण आहेत आणि मग हातामध्ये देवीसाठी जी माळ घेऊन चालली तीच माळ तोच हार वैजयंती माळा सोन्यासारखी दिसणारी पुष्प तोच हार श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये रुक्मिणीने घातलेला आहे आणि श्रीचरण धरले की मला पामराला चरणासी घ्या पदरात घ्या माझा स्वीकार करा त्यावेळेस श्रीकृष्ण महाराजांनी तिचा तो भक्तिभाव पाहून तो आर्तता तो विरह पाहून तिच्या हाताला धरून रथामध्ये बसवला आणि निघाले पाठीमागे ही वार्ता हळूहळू नगरामध्ये गेली नगरामधून शिशुपाळाच्या पक्षामध्ये गेली आणि मग शिशुपाळाच्या पक्षातून रुक्मियाला ही वार्ता समजली आणि मग रुक्मिया रागाने थरथर कापत आहे काय करू या कृष्णाचं हा असाच आहे हा लबाड आहे याने मी ठरवला देव पद्धतीने विवाह करायचा आणि या श्रीकृष्णाने राक्षस पद्धतीने विवाह केला त्याला ते आवडलं नाही आणि मग त्याने विडाच उचलला सर्व शिशुपाळ पक्षातील लोकांना सांगितलं की त्या श्रीकृष्णाला संपवूनच या नगरामध्ये पाठीमागे येईल तो काय आहे माझ्यापुढं गवळ्याचा मुलगा त्याला संपून टाकतो माझ्या बहिणीला सुखरूप पाठीमागे आणतो आणि शिशुपाळासोबत लग्न लावून देतो शिशुपाळाने त्या ठिकाणी मंडळ्या बांधलेल्या आहेत लग्नाच्या तटातट ताद तोडून टाकल्या अंगावरची हळद धुवून टाकली आणि मग सर्व राजे लोक जेवढी जरासंध वगैरे मोठे मोठे राजे रथी महारथी युद्धासाठी तयार झालेले आप आहेत आपापले शंख वाजवलेले आहेत आणि इकडे इकडच्या वर्गामधील जे बलराम सात्यकी कृतवर्मा आक्रोर वसुदेव उग्रसेन राजा इकडच्या ही मोठमोठे राजे युद्ध करण्यासाठी सज्ज झालेले आहेत घनघोर युद्ध त्या ठिकाणी पेटलं घनघोर युद्ध झालं बलराम श्रीकृष्ण यांनी अनेक दुष्टांचा संहार त्या ठिकाणी केलेला आहे कारण श्रीकृष्ण भगवंतांचा अवतारच होता की यदा इदाय धर्मस्य ग्लानिर्भवती भारत सर्व दुष्टांचा नाश करून दुर्जनांचा नाश करून सज्जनांचं रक्षण करण्याचा वेळा श्रीकृष्णांनी उचललेला होता त्याच पद्धतीने त्या ठिकाणी चालू आहे रक्ताचे पाट वाहिले आरंत शिरे धडा वेगळे झालेली आहेत आणि शेवटी रुक्मिया श्रीकृष्णाच्या समोर आलेला आहे युद्ध करण्यासाठी नाही नाही ते वेडं वाकडं श्रीकृष्णाला बोलतो आहे आधी धनुष्यबाणाने युद्ध करतो श्रीकृष्णाने त्याचा धनुष्यमान मोडून टाकला दुसरा धनुष्यमान घेतला तोही मोडून टाकला मग गदा घेतली तीही मोडून टाकली श्रीकृष्णाने बानाने पुन्हा दुसरं शस्त्र घेतलं तेही मोडून टाकलं शेवटी रुक्मियाने हातामध्ये तलवार घेतली गोपालकृष्णाने ती तलवारही मोडून टाकली आणि मग गोपालकृष्णाला राग आला आणि श्रीकृष्णांनी तलवार उपासली आणि मग रुक्मियाला धरणार तेव्हाच रुक्मिणीने श्रीकृष्णाचे चरण धरले की त्राही माम माझ्या भावाला जीवदान द्या आणि मग श्रीकृष्णाने रुक्मिणीच्या विनंतीला मान देऊन रुक्मिणाला सोडलं पण त्याचा अपमान केला त्याची दाढी कापून घेतली मिशा कापून घेतली जटाक आपल्या त्याचे पाट काढले असं अपमानित केला विचित्र बनवला चेहरा आणि मग सोडला जीवदान दिलं त्याला मग त्या ठिकाणी घनघोर युद्ध झालं बरेचसे मोठे मोठे राजे युद्धामध्ये हरले आपापल्या रस्त्याने निघून गेले आणि मग श्रीकृष्ण महाराज रुक्मिणीला घेऊन द्वारकेमध्ये येतात त्यानंतर सर्व हे राजे महाराजे पाठीमागून त्यांच्यासोबत येतात बलराम अक्रूर वगैरे सर्व मंडळ येतात आणि मग चार दिवसपर्यंत विवाह सोहळा द्वारकेमध्ये होतो आहे चार दिवसपर्यंत अनेक अनेक मुनी संतांना त्या विवाह सोहळ्यामध्ये दान दिलेलं आहे साधू संतांना एवढं दान दिलं की ज्याला उचलेलं तेवढं द्रव्य घेऊन जा कारण चलन होतं मोहरा सोन्याच्या मोहरा ज्याला जेवढ्या उचलतील त्याने तेवढ्या घेऊन जाव्या जे गरीब लोक आहे आहेत त्यांना गायी दान करण्यात आल्या गोरगरिबांना अनेक अनेक लाख गायी दान दिल्या गोरगरिबांना कारण हे भेट म्हणून देण्याच्या वस्तू आहेत सोन्याच्या मोहरा आहेत गोरगरिबांना दुबळ्यांना दुबत्या गायी आहेत राजे लोकांनी असं दान द्यावं हे दान देण्याच्या पद्धती आहे आज जर कोणाला दान द्यायचं असेल समजा निवडणूक आहे आणि दान द्यायचं आहे तर दारूच्या बाटल्या न देता दोन दोन म्हशी घेऊन दिलं तर काय बिघडतं एक एखादी गाय घेऊन दिली तरी काय बिघडतं परंतु ह्या चांगल्या वस्तू हे आताचे राजे पुरवत नाही ते देवाचं राज्य होतं ते दैवयुग होतं आणि म्हणून सर्व जीवांचा पालन पोषण करता तो परब्रह्म परमेश्वर तो अशा पद्धतीने दान करतो आहे त्या ठिकाणी काही कमी नाही द्वारकेमध्ये कोणालाच काही कमी नाही कोणी दुःखी नाही कोणी रुजाग्रस्त सुद्धा नाही आजारी नाही आनंदची आला आनंदाचे घरी केशव मुरारी नामजाचे त्याचं नावच श्रीकृष्ण आहे ना आनंदच ज्याचं नाव आहे सगळ्याला आनंदित करण्यासाठी तो आलेला आहे म्हणून द्वारकेमध्ये कोणीच दुःखी नाही कोणी रुजाग्रस्त नाही कोणी परेशान नाही सगळे आनंदामध्ये आहे माणसं तर माणसं पण पशु पशुप्राणीसुद्धा निर्भयर सर्व भूतेशू गायी व्याघ्रे ठाई झाली गायी आणि वाघ एकत्र नांदतात आणि म्हणून चार दिवसपर्यंत अत्यंत थाटामाटामध्ये त्या ठिकाणी विवाह सोहळा संपन्न झाला त्या ठिकाणी पुन्हा सर्व ब्राह्मणांच्या साक्षीने तो विवाह सोहळा पाहण्यासाठी स्वर्गामधून देवता मंडळ आलेला आहे अमरावती अमरावतीवरून सर्व देवमंडळ आलेले आहेत स्वर्गातील अमरावतीवरून सर्वांनी वर्षाव केला रुक्मिणीने श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये माळ घातली गोपालकृष्ण भगवंतांनी रुक्मिणीच्या गळ्यामध्ये माळ घातली पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला आणि त्याच ठिकाणी देवाभक्ताची भेट झाली रुक्मिणी ही उच्च कोटीची भक्त आहे श्रीकृष्णाची श्रीकृष्णाशिवाय राहू शकत नाही श्रीकृष्णाशिवाय जगू शकत नाही श्रीकृष्ण महाराज जर त्या ठिकाणी कौंडन्यपुराला पोहोचले नसते तर रुक्मिणीचा त्याग झाला असता तिने शिशुपाळाच्या गळ्यामध्ये मा माळ घातली नसती तिचं या ठिकाणीच प्राणोत्क्रमण होऊन गेलं असतं एवढ्या उच्च कोटीची भक्तवियोगी नुरे या सूत्रानुसार हिची तयारी आहे आणि या पायरीची ती भक्त आहे सर्वात उच्च त्या त्या भक्ताच्यावर कोणताही भक्त नाही एक नंबरचा भक्तवर्ग जो आहे की भक्त, भक्त योगी नुरे भक्त परमेश्वराच्या योगामध्ये राहत नाही अशी रुक्मिणी माता आहे आणि या रुक्मिणी मातेचा विवाह अशा प्रकारे संपन्न झाला आणि किन्नराला जो काही शाप होता किन्नर पक्षाच्या रूपाने या ठिकाणी राहण्याचा रंभेचा रंभेची मनोकामना पूर्ण केली नाही या वेदघोष ब्राह्मणाने ऋषीने म्हणून रंभेनं शाप दिला होता आणि त्याचा उपशाप असा होता की ज्यावेळेस रुक्मिणीचा आणि श्रीकृष्णाचं लग्न होईल त्यावेळेस तू शापमुक्त होशील त्यावेळेस तो दिव्य रूपामध्ये त्या ठिकाणी किन्नर आलेला आहे आपल्या मूळ रूपामध्ये ऋषीच्या रूपामध्ये दिव्य तेज त्यांचं त्यांचं ते शरीर नाश पावलं शापातून मुक्तता मिळाली आणि त्यांनी सुद्धा श्रीकृष्णाचे श्री श्रीचरण धरलेले आहेत आणि म्हणून ही पुन्य पावन कथा ही जी रुक्मिणी स्वयंवर कथा आहे ही अतिशय पावन कथा दोन हजार नऊशे अडतीस वयामध्ये नरेंद्र बासांनी लिहून काढलेली आहेत तिचे एकूण अध्याय पंचवीस या कथेचे अध्याय पंचवीस आहेत दोन हजार नऊशे अडतीस वयामध्ये हा ग्रंथ सर्व भक्तांसमोर ठेवलेला आहे की या कथा श्रवणाने या जीवाचा उद्धार होतो शुकदेव मुनी कथा सांगत गेली परीक्षित राजा ऐकत गेला आणि सात दिवसामध्ये दंश होऊन हा परीक्षित राजा संपला पण त्याची जी जीवन ज्योती आहे ती श्रीकृष्णाच्या चरणाप्रती समर्पित झाली त्याचं त्या ठिकाणी तेच अनुसरण झालं आणि त्याला मोक्ष मिळाला किन्नराला या ठिकाणी मोक्ष मिळाला की त्या शापाच्या देहातून त्याला मुक्ती मिळाली आणि जेवढे जेवढे जीवात्मे या कथेचं श्रवण करतात पठन करतात मनन करतात त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्यांचे विवाह जमत नाही जास्त करून ती मंडळी रुक्मिणीश्वर या ग्रंथाचं पारायण करतात आणि या रुक्मिणीश्वर ग्रंथाच्या पारायणाने सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होतात पुन्हा रोगराई दूर होते काही आजार असतील तर ते आजाराही या पुण्यपावन कथेने या श्रवणाने नाहीशे होतात आज आपण बघतो आहे की सर्व जग हे आजारामध्ये ग्रासलेला आहे तर हा देवतेचा प्रकोप आहे कारण कलियुगी तीर्थक्षेत्र हा धर्म हिंसा अधर्म ही सूत्रच आहे आणि हिंसा एवढी वाढलेली आहे की एक गाव असं या हिंसेपासून वाचत नाही सर्वीकडे पशुपक्ष्यांची हत्या घडते मनुष्यांची हत्या घडते आणि हाच तर मोठा धर्म आहे हिंसा अधर्म आणि अधर्मातो नरक तर हेच नरक आपल्याला या ठिकाणी ये जाणतेया येथची नरक हेच नरक आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतात त्याचं नाव आहे कोरोना त्या कोरोनाच्या या आजाराच्या नावानेच आपण नरक अनुभवतो आहेत हिंसा अधर्म अधर्मातो नरक हे आपण या ठिकाणी अनुभव करतो जाणतेया येथची नरक जाणकार माणसाला या ठिकाणीच नरक दिसतात आणि मेल्यानंतर जे होणार आहे ते तर नरक होणारच आहेत सर्वांना आणि म्हणून या हिंसेपासून वाचला गेलं पाहिजे हिंसा अधर्म या कलियुगामध्ये श्रीकृष्ण नामाने उद्धार आहे कलियुग युग हे हीन आहे अधमती अधगती हे सर्वदा आहे या ठिकाणी पण एकच चांगलाही या कलियुगामध्ये या कलियुगामध्ये श्रीकृष्णाच्या नामाने उद्धार होतो आणि म्हणून आपण श्रीकृष्णाची भक्ती केली पाहिजे समग्र महाणुव संप्रदाय बरेचसे संप्रदाय संप्रदाय आहेत की ते श्रीकृष्णाची अनन्य भावाने भक्ती करतात जसे वारकरी संप्रदाय आहे कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बैन चुलता कृष्ण माझा असे म्हणणारे बरेचसे संप्रदाय आहेत की ज्यांनी कृष्णाला सर्वे सर्वा मानलेला आहे सर्व जगताचे एकमात्र हृदयसिंहासन स्थानावर ज्यांना विराजमान केलं ते एकमेव गोपालकृष्ण महाराजच आहेत आणि म्हणून गोपालकृष्ण महाराजांच्या या कथा श्रवणाने पठनाने मरणाने चिंतनाने पारायणाने निष्काम भक्तीवाल्यांना मोक्ष मिळतो आणि सकाम भक्तीवाल्यांना आपल्या मनोरथ मनोकामना पूर्ण होतात तर अशा प्रकारे या ठिकाणी रुक्मिणी स्वयंवर ग्रंथा ग्रंथावर काही दोन शब्द बोलण्याचे आम्ही प्रयत्न केला त्यामध्ये आदरणीय श्रद्धे परमपूजनीय धनंजय दादा लोणारकर यांनी हा योग घडून आणला सेवेची संधी दिली त्यांचे आभार मानतो महानुभाव टी व्ही या चॅनलला असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा दंडवत प्रणाम